आधी तूच अंती तूच तूच सर्व ठाई। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर गुढीपाडव्याला कोणालाही चुकून आपल्या घरातील या 5 वस्तू द्यायच्या नाही, अशाने माता लक्ष्मी नाराज होईल आणि आपल्या घरावर तिची कृपा राहणार नाही। यासाठी आपण हा नियम नक्कीच गुढीपाडव्याच्या दिवशी पाळायचा आहे। तर त्या कोणत्या वस्तू आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्ही आपल्या पूजा हॉबी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा, म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा। तर हिंदू धर्मात नव्या वर्षाला सुरुवात म्हणजे गुढीपाडवा। तर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्ताला आपण अनेक नवीन व्यवसाय, नवीन बिझनेस करत असतो, नवीन जागा खरेदी करत असतो, तेव्हा नवीन वर्षात तुम्हाला सुख समाधाने जगता यावे यासाठी काही गोष्टी आवर्जून तुम्ही खरेदी कराव्या, किंवा घरामध्ये आपल्या काही वस्तू नसेल त्या तुम्ही खरेदी करायचं आहे। देवघरामध्ये श्रीयंत्र नसेल तर ते खरेदी करा, किंवा तुमच्याकडे कवड्या नसतील पिवळ्या ते देखील खरेदी केला तरी चालेल, किंवा नवीन व्यवसायाची, नवीन बिझनेसची, किंवा नवीन जागा, नवीन घर, नवीन गाडी तुम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करू शकता। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, त्यामुळे नक्कीच तुम्ही ह्या मुहूर्तावर खरेदी करू शकता। नवीन वर्षातील घरातील काही गोष्टी या वस्तूसोबत आपण भाग्य जोडलेले असतं, तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असतात। असे केल्याने तुमच्या घरात ताणतणाव वाढतो, घरात क्लेश निर्माण होतात, तेव्हा या गोष्टी कोणालाही तुम्ही चुकूनही द्यायच्या नाही। नव्या वर्षाला घरी मिठाई आणा, त्यास प्रसाद देवापुढे ठेवा। तुम्ही घरी गुढी उभारायची आहे, सकाळी सडा रांगोळी करायची आहे, लिंबाचा डहाळा, नवीन वस्त्र, हार, त्यास ती आपली साखरेची गुढी, लिंबाचा डहाळा, त्याचप्रमाणे आंब्याचा डहाळा, हार, कलश, अशा प्रकारे गुढी उभारायची आहे। नंतर घरातील सगळ्या सदस्यांना तुम्ही प्रसाद द्यायचा आहे, कडुलिंबू, गुळ, डाळ, काही ठिकाणी शेवायाचा भात केला जातो, वेगवेगळी पद्धत असते, त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने हा सण साजरा करायचा आहे। असे केल्याने वर्षभर तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी राहील। गुढीपाडव्याच्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालायचे नाही, काळ्या रंगाऐवजी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे। तसेच या दिवशी घरात लख्य प्रकाश असावा, तसेच पाकिटात नव्या कोऱ्या करकरीत नोटा देखील तुम्ही ठेवायच्या आहे। थोडं का होईना तुम्ही या दिवशी खरेदी करायची आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, त्यामुळे आवर्जून तुम्ही गोष्टींची खरेदी करायची आहे। या गोष्टी चुकूनही तुम्ही कुणाला द्यायच्या नाही, अशाने आपल्या घरात वाद विवाह, कलश, कलह, तसेच नाराज लक्ष्मी, ताणतणाव वाढेल, लक्ष्मी टिकणार नाही। यासाठी तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून पाळायच्या आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी आहे असं म्हटलं जातं की सीता, राम आणि लक्ष्मण वनवास करून आपल्या अयोध्येमध्ये परतले होते, तर त्यामुळे गुढी उभारून सगळीकडे उत्सव साजरा केला होता। तर त्याप्रमाणे आपण देखील गुढी उभारून आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी, आरोग्य, सर्वांना आरोग्यदायी आयुष्य जावं यासाठी दारामध्ये गुढी उभारायची आहे। आपल्या घराला आंब्याचं तोरण बांधायचं आहे, दारात सडा रांगोळी करायची आहे, मुलांना गुढीचे महत्त्व सांगायचे आहे। तर आतला आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आपण बघूया। तर आपल्याला सर्वात पहिले तर बघा, सर्वात आपल्या अगोदर आपल्याला कोणत्या वस्तू कुणाला द्यायच्या नाही। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा नेम कटाक्षाने पाहायचा आहे। कुणी किती आग्रह करू पण आपल्या घरातील ह्या वस्तू कुणालाही द्यायच्या नाही। ह्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे ह्या वस्तू चुकूनही कुणाला देऊ नका। सर्वात पहिले दही, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही दही देऊ नये। ती व्यक्ती कितीही जवळची असली तरी त्यांना दही देऊ नका, ही गोष्ट कटाक्षाने पाळायची आहे। पांढऱ्या वस्तू ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे दही हे कुणाला चुकून द्यायचं नाही। त्याचप्रमाणे आपण मीठ देखील माता लक्ष्मीला प्रिय आहे, त्यामुळे मीठ देखील कुणाला द्यायचं नाही। मीठ हे अशी वस्तू आहे जी उसणी कधी कोणाला देऊ नये, त्यामुळे मीठ देखील आपण कुणाला उसणं द्यायचं नाही। त्याचप्रमाणे आपण तांदूळ देखील कुणाला उसणे द्यायचे नाही। वेगवेगळे उपाय तोटके करताना तांदूळ वापरले जातात। खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर तांदूळही कुणाला तुम्ही देऊ नका, ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा। माता लक्ष्मीला भात, तांदूळ हे वस्तू अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही कुणालाही चुकूनही किती आग्रह केला, खूप जवळची व्यक्ती असली तरी चुकूनही तांदूळ तुम्ही द्यायचे नाही।
त्याचप्रमाणे आपल्याला 1 रुपयाचा सिक्का, तुम्ही केलेल्या कमाईतील 1 रुपयाचा सिक्का कोणालाही देऊ नका. कुणी किती आग्रह केला तरी ह्या वस्तू तुम्ही कुणाला द्यायच्या नाही. 1 रुपयाचा सिक्का देखील तुम्ही उसना म्हणून देखील कुणाला देऊ नका. घरात तुटक्या फुटक्या वस्तू असेल तर त्या देखील तुम्ही बाहेर काढायच्या आहे. अशाने घरात नकारात्मकता येते, घरात वादविवाद होतात, घरात टंचाई नांदते, त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू देखील घरातून बाहेर काढायच्या आहे. तर अशा प्रकारे गुढीपाडव्याला कोणालाही या 5 वस्तू तुम्ही चुकूनही उसण्या म्हणून देऊ नका. कितीही आग्रह केला, खूप जवळचा व्यक्ती असला तरी देऊ नका. परत सांगते, दही, मीठ, तांदूळ, 1 रुपयाचा शिक्का, त्याचप्रमाणे आपल्या घरातील लक्ष्मी किंवा आपल्या घरातील झाडू ह्या वस्तू देखील कुणाला देऊ नका. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.